बाबा सिद्दीकींवर हल्ला करणाऱ्या शूटर्स बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट केल्यानंतर काही दिवस या शूटर्सनी पुण्यामध्ये भंगार वेचण्याचं काम केलं. त्यांना आश्रय देणारे लोणकर बंधू यांनी पुण्यामध्ये भंगाराचं दुकान थाटलं होतं. एवढे दिवस पुण्यामध्ये राहूनही पुणे पोलिसांना या गँगचा सुगावा कसा लागला नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गँगस्टरचा पुण्यात अड्डा. भंगाराच्या नावाखाली गुंडगिरीचं दुकान. पुणे पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई टोळीचा चकवा. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांनी पुण्यात अड्डा बनवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट आखण्यासाठी हरियाणातून आलेल्या गुंडांनी पुण्यात अड्डा बनवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील वारजे भागात प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांनी भंगाराचा व्यवसाय सुरू केला होता. बाबा सिद्दीकींचा शूटर शिवानंद उर्फ शिवा, धर्मराज कश्यप आणि कर्नल सिंग हे पुण्यात राहत होते. पुण्यातून मुंबईत जाऊन या शूटर्सनं रेकी केल्याची ही माहिती आहे. याच भंगाराच्या दुकानातून प्रवीण लोणकर आणि शिवा भंगाराचा व्यवसाय करायचे. खरं तर भंगाराच्या व्यवसायातून राजरोसपणे सुपारी किलर पुण्यामध्ये वास्तवास होते, मात्र याचा सुगावा पुणे पोलिसांना लागला नव्हता. लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करणाऱ्या लोणकर बंधूंनी पोलिसांना चकवा देण्यासाठी भंगाराचं दुकान थाटलं होतं. बाबा सिद्दीकींच्या हत्येतील शूटर स्वतः भंगार गोळा करण्यासाठी परिसरात फिरत होते अशी माहिती आहे. बाबा सिद्दीकींच्या ऑफिसची रेकी करण्यासाठी ते पुण्याहून मुंबईला अनेक वेळा गेल्याची माहिती समोर आली. जेव्हा बाबा सिद्दीकींची हत्या करण्याचा प्लॅन ठरला तेव्हा त्यांनी मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये मुक्काम हलवला होता. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात लॉरेन्स बिश्नोई गँगनं अड्डा तयार केलेला असताना पुणे पोलिसांना कोणताही सुगावा लागला नव्हता. पुण्यात गुंड शरद मोहोळची झालेली हत्या, कोयता गँगचा धुमाकूळ सुरू आहे. बोबदेव घाटातील बलात्कार प्रकरणातील दोन आरोपी पोलिसांना सापडलेले नाही आहेत, त्यामुळे गुंडापुंडांचं पुणे आश्रयस्थान झालंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे.